Platform that will make your chemistry your chemistry. Last part मध्ये आपण SN2 चे mechanism बघितलेलं आणि ह्या part मध्ये आपण SN1 reaction mechanism बघायचं. Reaction बघा, CH3 CCH3 CH3 Br. कोण आहे सांगू शकाल reactant? Yes, it is third butyl bromide ची reaction जेव्हा मी न्यूक्लिओफाइल दुसऱ्या न्यूक्लिओफाइल सोबत करेन तेव्हा आपल्या ब्रोमिंग लिविंग ग्रुपला OH मायनस न्यूक्लिओफाइल रिप्लेस करेल आणि काय बनेल? थर्ड ब्युटील अल्कोहोल आणि हॅलोजन ऍज अ हॅलाइड आयन म्हणून बाहेर पडेल. बरोबर आहे? थर्ड ब्युटील अल्कोहोल. ही रिएक्शन SN1 मेकॅनिझम फॉलो करते. आता ही रिएक्शन SN1 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करते तर आपल्याला कळालं कसं? तर ही रिएक्शन आधी आपण लॅबोरेटरीमध्ये केली. लॅबोरेटरीमध्ये रिएक्शन केल्यानंतर याचा काय स्टडी केला? तर कायनेटिक्सचा स्टडी केला गेला. काल पण आपण बघितलेलं लास्ट पार्टमध्ये कायनेटिक्सचा स्टडी म्हणजे काय. तर पहिल्यांदा याची ऑर्डर बघायची. आपण ऑर्डर कशी फाइंड करणार? रेट लॉ वरून. चला रेट लॉ लिहूया. जेव्हा याचा रेट लॉ लिहिला गेला एक्सपेरिमेंटल डिटरमाइन करून तेव्हा रेट फक्त आणि फक्त तुमच्या थर्ड ब्युटील ब्रोमाइड वरतीच डिपेंड होता आणि न्यूक्लिओफाइल वरती डिपेंड नव्हता. सो काय मी म्हटलं? इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. बट याची मॉलिक्युलॅरिटी किती आहे? बघा आता खरं तर मी तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लेन करणार आहे. ही जी काही आपण SN1 रिएक्शन मेकॅनिझम बघायला, ही वन स्टेप नाहीये, टू स्टेप आहे. का आपण बघितलं? रेट इज इक्वल टू फक्त कोणावर डिपेंड आहे? तुमच्या एकाच सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे, तुमच्या न्यूक्लिओफाइल वरती डिपेंड नाही. याचा अर्थ तुमच्या स्लो स्टेप मध्ये फक्त कोण आहे? थर्ड ब्युटील ब्रोमाइड आहे. म्हणून रेट लॉ मध्ये थर्ड ब्युटील ब्रोमाइड आला, न्यूक्लिओफाइल आला नाही. याचा अर्थ न्यूक्लिओफाइल फास्ट स्टेप मध्ये किंवा सेकंड स्टेप मध्ये. टू स्टेप प्रोसेस आहे म्हणजे ही कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. एलिमेंटरी रिएक्शन आहे का? ही सिंगल स्टेप आहे का? नाही. टू स्टेप असल्यामुळे या रिएक्शनला आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन असं म्हणतो. आणखी बघा, आपण मॉलिक्युलॅरिटी जेव्हा बघितलं तेव्हा मी असं सांगितलेलं की मॉलिक्युलॅरिटी फक्त एलिमेंटरी किंवा सिंगल स्टेप रिएक्शनची काढायची. आपण मल्टी स्टेपची काढतो का? कधी नाही. मग त्यातल्या त्यात इतर लिहिताना काय करायचं? जर जसं रेट लॉ साठी आपण स्लोएस्ट स्टेपचा रेट काढतो तसं मॉलिक्युलॅरिटी पण कोणाची बघायची? स्लोएस्ट स्टेपची. स्लोएस्ट स्टेपमध्ये फक्त एकच मॉलिक्युल आहे. सो मॉलिक्युलॅरिटी काय झाली याची? युनिमॉलिक्युलर. सो या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहे? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन. बघा, सबस्टिट्यूशन SN1 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन. गॉट इट? ओके. ऑर्डर बघितली तेव्हा ऑर्डर फक्त आणि फक्त एकाच रिएक्टंट मॉलिक्युल वरती डिपेंड आहे, दुसरा रिएक्टंट वरती डिपेंड नाही. असं का झालं याच्यावरती जेव्हा सायंटिस्टनी विचार केला तेव्हा त्यांनी असा अंदाज लावला की ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये होत असणार आहे. दोन स्टेप मध्ये झाल्यामुळे काय झालं असणार? बघा, जी स्लो स्टेप होती, दोन स्टेप आहेत म्हणजे एक फास्ट असेल एक त्याच्यापेक्षा स्लो असेल. जी स्लो स्टेप असेल त्यामध्ये तुमचा थर्ड ब्युटील ब्रोमाइडचं काम असणार आहे. सो तो तुमच्या रेट लॉ मध्ये आला. आणि OH मायनसचं जे काम आहे ते कुठं असणार आहे? फास्ट स्टेप मध्ये. आणि फास्ट स्टेपचा आपण रेट लॉ लिहितो का? नाही. म्हणून OH मायनस आला नाही. सो इट प्रूव्ह दॅट स्टेप 1 मध्ये कोणाचं काम होतं? CH3 CH3 CCH3 Br, म्हणजे थर्ड ब्युटील ब्रोमाइड स्लो प्रोसेस करतोय, म्हणजे रिव्हर्सिबल आणि स्लो प्रोसेस केली आहे ना. आणि काय केलं पहिल्या स्टेप मध्ये? या ब्रोमिनला, ह्या लिव्हिंग ग्रुपला
बाहेर काढलं, काय म्हणेल सांगा? CH3 आणि ब्रोमिन निघून गेलाय. ब्रोमिन कसा जातो? इलेक्ट्रॉन्स घेऊन जातो सोबत. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना, सो ब्रोमिन हा लिव्हिंग ग्रुप आहे. आणि दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्या सोबत बाहेर घेऊन गेला तर कार्बन वरती चार्ज कुठला आला बघा, पॉझिटिव्ह चार्ज. सो स्टेप वन मध्ये आपल्याला हा एक कार्बो कॅटायन प्लस चार्ज जेव्हा कार्बन वरती येतो तेव्हा काय म्हणतो आपण, हा 3° कार्बो कॅटायन तयार झाला. 3° कार्बो कॅटायन याचं स्ट्रक्चर मी असंही काढू शकते बघा, CH3 प्लस. आणि कार्बो कॅटायन नेहमीच sp2 हायब्रिडाइज असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. कार्बो कॅटायनचं हायब्रिडायझेशन काय असतं, sp2 आणि ज्योमेट्री कशी असते, प्लेनार. sp2 हायब्रिडायझेशन ज्यांचं असतं त्यांची ज्योमेट्री असते प्लेनार. हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे, मी फक्त रिप्रेझेंटेशन दाखवलंय. ओके, दिस इज रिप्रेझेंटेशन, बोथ आर सेम, बोथ आर सेम. सो सायंटिस्ट काय म्हटले, पहिली एक स्टेप झाली असणार आहे की ज्याच्यामध्ये ज्याचा रिएक्टेड कोण असणार आहे, मिथिल ब्रोमाइड असणार आहे. आणि ही स्टेप स्लो असणार आहे, बाकी दुसरी पण काहीतरी स्टेप असेल पण ही स्टेप स्लो असल्यामुळे मी ह्याला बघून रेट लिहिणार. काय रिएक्शन होती, टर्ड ब्युटिल ब्रोमाइड स्लोली रिएक्ट टू गिव्ह टर्ड ब्युटिल कार्बो कॅटायन. सो ह्या प्रोसेसचा जर रेट लॉ घ्यायला सांगितला मी तुम्हाला तर कसा लिहिला असता तुम्ही, रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, इथं रिएक्टंट कोण आहे तुमचा, एकच आहे थर्ड ब्युटिल ब्रोमाइड. बघा असाच रेट लॉ लिहिला असता. सो ही स्टेप आहे तुमची स्लो स्टेप, म्हणून तुम्ही काय लिहिलं, रेट असा लिहिला. पण याचा अर्थ याच्यात आणखीन एक स्टेप आहे, स्टेप टू, की जी कशी आहे, फास्ट आहे. मग काय असणार आहे, मग लगेच अंदाज लागतो की जर आपल्या पहिल्या स्टेपमध्ये थर्ड ब्युटिल कार्बो कॅटायन टर्शरी कार्बो कॅटायन म्हणा, थर्ड ब्युटिल नाही टर्शरी कार्बो कॅटायन म्हणजे 3° कार्बो कॅटायन जनरेट झालाय, तर दुसऱ्या स्टेपमध्ये कोणाचं काम होत असणार आहे, OH- हा OH- तुमचा न्यूक्लिओफाइल या कार्बो कॅटायन वरती अटॅक करणार आणि प्रोडक्ट काय देणार तुम्हाला, CCH3 CH3 CH3 OH. बरोबर आहे, बघा फायनल प्रोडक्ट कोण आला तुमचा, थर्ड ब्युटिल अल्कोहोल, थर्ड ब्युटिल अल्कोहोल. याचाच अर्थ रिएक्शनच्या मॉलिक्युलॅरिटीने आणि ऑर्डरने आपल्याला सांगितलं की म्हणजेच कायनेटिक्सने आपल्याला सांगितलं जी रिएक्शन तुम्ही वरती लिहिली आहे ती एका स्टेपमध्ये झालेली नाही, कारण एका स्टेपमध्ये झाली असती तर तुमच्या रिॲक्शन रेटमध्ये जेव्हा तुम्ही रेट लॉ लिहिताय तेव्हा हे दोन्ही सबस्ट्रेट ॲज वेल एज न्यूक्लिओफाइल दोन्ही आले असते. पण जेव्हा मी रिॲक्शनचा रेट लॉ बघितला तेव्हा दोन्ही आले नाही, एकच कोणतरी आलं, म्हणजे मी तुमचा थर्ड ब्युटिल ब्रोमाइड आलाय. यानं प्रूफ केलं की ही टू स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय झालंय, तुमचा ब्रोमिन बाहेर पडलाय ॲज अ लिव्हिंग ग्रुप आणि कार्बो कॅटायन तयार झाला. कार्बो कॅटायन का झाला बघा, ब्रोमिन इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय, ह्या कार्बन कडून इलेक्ट्रॉन गेले असतील तर त्याच्यावरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. मी दुसरं स्ट्रक्चर दाखवलं sp2 हायब्रिडाइज, याचं जर स्ट्रक्चर कोणी विचारलं ज्योमेट्री कशी असते तर कशी असते, इट इज प्लेनार. सो ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये कोण असणार आहे, OH- विच इज फास्ट आहे, कार्बो कॅटायन वरती OH- अटॅक करणार आणि तुमचा थर्ड ब्युटिल अल्कोहोल बनणार. सो ही झाली याची मेकॅनिझम. ओके, आता आपण मेकॅनिझम काढताना हा टेट्राहेड्रल आहे, हा कार्बन टेट्राहेड्रल आहे, चार व्हॅलन्सीज आहेत याच्या, वेज डॅश मध्ये सुद्धा काढू शकतो. चला आता वेज डॅश मध्ये मी तुम्हाला एकदा काढून दाखवते. वेज डॅश मध्ये काय होणार आहे, हा पोर्शन ड्रॉप करू का इकडचा, ओके. CH3 आहे, आणखी कोण असतं, वेज वरती CH3 काढला, डॅश वरती CH3 काढला आणि लिव्हिंग ग्रुप कशामध्ये काढला बघा, प्लेन. हा बॉन्ड म्हणजे काय असतो, प्लेन मध्येच आहे, प्लस याच्यामध्ये मी कोण टाकलं, OH-. समजा ही स्टेप वन आहे, स्टेप वन मध्ये OH- येतो का, नाही, रफ करू, ठीक आहे. स्टेप वन मध्ये मी काय काढलं, थर्ड ब्युटिल ब्रोमाइड काय करतो, पहिल्या स्टेप मध्ये बघा लिव्हिंग ग्रुप आधी निघून जातो, सायमल्टेनियस प्रोसेस होत नाही. सो स्टेप वन ही बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस सुद्धा मी म्हणू शकते ना, बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे काय झालं, रिव्हर्सिबल आणि स्लो प्रोसेस असते ही, रिव्हर्सिबल आणि स्लो प्रोसेस आहे. आधी बॉन्डला काय करा, ब्रेक करा, बाहेर गेला ब्रोमिन ऍटम, सी
CH3 प्लस चार्ज म्हणजे काय कार्बोकेटायन 3° कार्बोकेटायन तयार झालं प्लस Br इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडले म्हणजे Br वरती मायनस चार्ज आणि इलेक्ट्रॉन कार्बन कडून बाहेर गेले सो कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्ही म्हणाल हा जो इंटरमीडिएट आहे कार्बोकेटायन्स काय असतात इंटरमीडिएट असतात. हा जो इंटरमीडिएट आहे याच्यामध्ये मी वेज डॅश काही काढलं का नाही कारण का बघा ही टेट्राहेड्रल ज्योमेट्री आहे sp3 हायब्रिडायझेशन असतं टेट्राहेड्रलचं माहिती आहे तुम्हाला. येस जेव्हा ब्रोमिन ऍटम निघून जातो ब्रोमिन ऍटम निघून झाल्यानंतर त्याची ज्योमेट्री आणि हायब्रिडायझेशन दोन्ही चेंज झालं सो त्याचं स्ट्रक्चर सुद्धा चेंज झालं. वेज डॅश नाही लिहायचं स्ट्रक्चर काय झालं प्लेनर स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय झालं प्लेनर बरोबर आहे म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं sp2 sp3 पासून sp2 हायब्रिडायझेशन झालं सो शेप जो होता तो सुद्धा आधी टेट्राहेड्रल होता आता काय झाला प्लेनर झाला. प्लेन मध्ये आहेत म्हणून सगळे मी बॉन्ड दाखवले गॉट इट. आता स्टेप टू बघा स्टेप टू मध्ये काय होत असणार आहे बॉन्ड फॉर्मेशन बरोबर आहे. बॉन्ड फॉर्मेशन कुठला बॉन्ड फॉर्मेशन तर OH आतमध्ये यायला सो आता आपला कार्बोकेटायन बनलेला CH3 प्लस कार्बोकेटायन आहे. आता बघा OH मायनस आता ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा येऊ शकतो आतमध्ये आणि ह्या डायरेक्शन मधून सुद्धा आत येऊ शकतो बरोबर आहे कारण इथे क्राउडिंग आहे का. जसं स्ट्रक्चर तुम्हाला ह्या बाजूने दिसत आहे सेम स्ट्रक्चर तुम्हाला ह्या बाजूने दिसत आहे. देर इज नो क्राउडिंग शरीर हिंड्रन्स नाहीये. जसं आपण SN2 मेकॅनिझम बघितलेली SN2 मध्ये काय होतं Br2 बाहेर जाणं आणि OH- आत येणं एका टाइमला प्रोसेस होत होती वन स्टेप मेकॅनिझम होती. सो बाहेर जाणं आणि त्याच डायरेक्शन मध्ये आत आलं असतं तर दोघेही एका दरवाजातून आत बाहेर करू शकतील का नाही. सो काय झालं ब्रोमिन एका दरवाजातून बाहेर गेला आणि मागच्या दरवाजातून OH- आलेला. इथं काय आहे का तसं ब्रोमिन पहिल्या स्टेप मध्ये निघून जातो आणि निवांत OH- त्याच दरवाजातून सुद्धा येऊ शकतो किंवा बॅक साईडच्या दरवाजातून सुद्धा येऊ शकतो. सो इथं पॉसिबल अटॅक दोन्ही साईडनं होऊ शकतो पुढून सुद्धा होईल आणि मागून सुद्धा होऊ शकतो. तर चला आता पुढून झाला तर काय होईल आणि मागून झाला तर काय होईल हे आपण बघूया. मी या साईडचा बोर्ड रफ करू ओके. आता पहिल्यांदा मी बॅक साईड अटॅक दाखवते तुम्हाला कारण तो आपण लास्ट लेक्चर म्हणजेच आपल्या SN2 मेकॅनिझम मध्ये सुद्धा बघितलंय बॅक साईड अटॅक कोण आहे कार्बोकेटायनच आहे CH3 प्लस आणि बॅक साईड अटॅक दाखवायचा आहे म्हणजेच ऑरेंज चॉकनी डिनोट केल्याने बघा OH- तुमचा कुठून यायलाय. एक मिनिट कन्फ्युजन नको OH- कुठून यायलाय बॅक साईडहून यायलाय येऊ दे आतमध्ये ओके. चला प्रोडक्ट कसा बनणार ही रिएक्शन फास्ट असते आणि रिव्हर्सिबल नाही म्हणून एकच ऍरो दाखवला CH3 बघा आता OH- आत यायला कुठून ब्रोमिन गेलता प्लेन मधून. हा बॉन्ड काय रिप्रेझेंट करतो प्लेन मधली पोझिशन सो OH- सुद्धा कुठे येणार प्लेन मध्येच येणार. सो CH3 OH बघा पुढे काय आहे CH3 सो हे झालं स्ट्रक्चर तुमचं. रिएक्टंट मॉलिक्यूल बघायचा CH3 आहे तसा लिहिला बॉन्ड वरती ब्रोमिन आहे तर बॉन्ड वरतीच OH येणार बरोबर आहे. बॉन्ड वरती ब्रोमिन आहे सो बॉन्ड वरतीच OH येणार पण बॅक साईड अटॅक असल्यामुळे कुठे लिहिला मी इकडे. बाकीचं काय करायचं हे आहे तसं आतमध्ये सरकवायचं फक्त हा बॉन्ड मध्येच आहे आणि हा उलटा टाकायचा बघा वेज कुठे गेली ह्या बाजूला. सो हे स्ट्रक्चर बनलं तुमचं जेव्हा बॅक साईड अटॅक झाला तेव्हा. आणि आता फ्रंट साईड अटॅक बघूया. फ्रंट साईड अटॅक ओके बघा कार्बोकेटायन होता CH3 प्लस OH- पुढून अटॅक करतोय. आता OH- फ्रंट साईड अटॅक झाला बॉन्ड वरतीच येणार आहे CH3 होता वरती फ्रंट साईड झालाय म्हणून या साईडला OH लिहिला मी बाकी दोन्ही CH3 आहे तुम्ही कसेही लिहाव डॅशच्या मध्ये होता आणि वेज एका साईडला बघा CH3 डॅश वरचा CH3 आणि ब्रोमिनच्या जागी OH लिहिला. सो हा झाला तुमचा फ्रंट साईड अटॅकचा प्रोडक्ट आणि हा झाला तुमचा
बॅक साईड अटॅकचा प्रोडक्ट. आणि आता मी तुम्हाला सांगितलेलं SN2 मेकॅनिझम बघताना बॅक साईड अटॅक झाल्यामुळे, मागून अटॅक झाल्यामुळे काय होतं, इन्वर्जन इन कॉन्फिग्युरेशन. जी स्टॅटिंग प्रोडक्टची जी कॉन्फिग्युरेशन असते आर किंवा एस, तर ती काय असते, प्रोडक्टमध्ये बदलत असते. चला इथं आपण बॅक साईड अटॅकच केलाय, याचा अर्थ बॅक साईड अटॅक काय देणार तुम्हाला, इन्वर्जन प्रोडक्ट देणार, नेहमीच इन्वर्जन देणार. वरती लिहिते बॅक साईड अटॅक ऑलवेज गिव्स इन्वर्जन, आणि फ्रंट साईड झाला असेल तर इन्वर्जन होणार आहे का, नाही. सो सेम कॉन्ट्रीब्युशन, नेहमी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुमच्या मॉलिक्यूलला बॅक साईड अटॅक होईल, मागून अटॅक होईल, तेव्हा कॉन्फिग्युरेशन बदलते. मग सो प्रोडक्ट जो बनतो तो इन्वर्स प्रोडक्ट बनतो, इन्वर्जन प्रोडक्ट. सो मी लिहिलं इन्वर्जन. आणि जेव्हा फ्रंट साईडहूनच अटॅक होतो तेव्हा नो इन्वर्जन, सेम कॉन्फिग्युरेशन. चला प्रूफ करूया. हे कसं सांगितलेलं मी, कसं काढायचं आरएस कॉन्फिग्युरेशन. आता बघा, हा जो कार्बन आहे हा कार्बन कायरल कार्बन आहे का, नाही, कारण याचे तीन व्हॅलन्सीज कोण आहेत, मिथिल आहे. सो जेव्हा कार्बन कायरल नसतो तेव्हा तुम्हाला हे सांगायचं काही गरज नाही, इन्वर्जन आणि सेम कॉन्फिग्युरेशन असं सांगायची काही गरज नाही. बट जर तुमचा हा कार्बन ऍटम कायरल असता, त्याच्या चारही व्हॅलन्सीज डिफरंट असत्या, तर मात्र तुम्हाला इन्वर्जन आणि सेम कॉन्फिग्युरेशन हे वर्स इथे लिहावेच लागतील. सांगा मला, जर हा कायरल असता आणि बॅक साईड अटॅक झाला असता तर इन्वर्जन प्रोडक्ट, कायरल असता आणि फ्रंट साईड अटॅक झाला असता तर सेम कॉन्फिग्युरेशन. प्रूफ करून बघूया. चला एखादा कायरल कंपाउंड घेऊ आपण, टू डू SN1 मेकॅनिझम. बोर्ड रफ करते मी, बघा कोणतं एक्झाम्पल घेऊया आपण. कार्बन आहे, समजा इथे CH3 लागलाय, ओके. त्याच्यानंतर वेज वरती लागलाय ET, इथिल ग्रुप. इथिल म्हणजे कुठला, CH2 CH3. समजा तुमच्या कुठल्या तरी मॉलिक्युलला, कार्बनला मी जेव्हा असा ET काढेल, इथिल काढेल, याचा अर्थ समजा हा CH3 आहे आणि एक व्हॅलन्सी आहे इथिल. इथिल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप बघा, असं असणार आहे CH3, त्याला लागलं असेल CH2 CH3. सो या CH2 CH3 ला मी काय लिहिते, इथिल ग्रुप लिहिते. डॅश वरती कोण काढूया, हायड्रोजन काढूया समजा. आणखी प्लेन मध्ये कोण, आपला ब्रोमिन ऍटम, की जो आपला लिव्हिंग ग्रुप आहे, जाणारा ग्रुप आहे. सो हा मॉलिक्युल काहीतरी कायरल आहे आता, कारण ह्याच्या चारही व्हॅलन्सीज वेगळे आहेत. इथं मिथिल आहे, इथं इथिल आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथं ब्रोमिन आहे. स्टेप 1 काय असते, स्टेप 1 स्लो रिव्हर्सिबल. स्लो पण असते आणि कशी असते, रिव्हर्सिबल असते. प्लस ह्याच्यामध्ये काय होत असतं, बॉन्ड ब्रेकिंग. सो कुठला बॉन्ड ब्रेक होत असतो, ब्रोमिनचा. काय बनेल स्ट्रक्चर, 3° कार्बोकॅटायन. कोण आहे वरती, CH3. इकडे कोण आहे, ET इथिल. आणखीन कोण, हायड्रोजन. आणि ब्रोमिन बाहेर गेलाय, सो Br-. सो हा पण झाला प्लस आणि हा इकडे मायनस. हा कोण झाला, 3° कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन, 3° कार्बोकॅटायन. बघा हा sp3 हायब्रिडाइज्ड होता आणि कसा होता, टेट्राहेड्रल. sp3 आणि टेट्राहेड्रल, पण इथं जॉमेट्री बदलली, कसा झाला हा sp2 आणि प्लेनर. sp2 ची जॉमेट्री कशी असते, प्लेनर असते. स्टेप 1 मध्ये बॉन्ड ब्रेक झाला आणि स्टेप 2 मध्ये काय होतं, बॉन्ड फॉर्मेशन. कोण आहे तुमचा, कार्बोकॅटायन, इकडे इथिल, इकडे हायड्रोजन. कार्बोकॅटायन प्लस चार्ज लिहायला विसरायचं नाही. प्लस आता OH- अटॅक आपल्याला दोन साईडनं करायचं आहे. पहिला काय करू, बॅकवर्ड करूया पहिल्यांदा. OH- समजा आपण पाठीमागून आणतोय, ओके, बॅकवर्ड अटॅक. काय होईल सांगा मला, कार्बन आहे त्याच्यावरती CH3, वरचा जो बॉन्ड आहे तो पटकन काढून घ्यायचा, ओके. आता ब्रोमिन ऍटम कुठून गेलाय, लाईन मधून, म्हणजे प्लेन मधून. तर OH पण कुठे येणार, प्लेन मध्येच येणार. बट ब्रोमिन ह्या साईडून गेलाय आणि मागून अटॅक असल्यामुळे कुठे आला, ह्या बाजूला OH-, आपल्या साईडला OH- आला आणि उलट्या साईडून ब्रोमिन मायनस गेलाय, बॅक साईड आहे म्हणून. आता बाकीचे बॉन्ड तुम्ही आहे तसे काढायचे. आणि काय सांगितलंय मी, जो वेज आहे तो तिकडे उलटून टाकायचा, ET, आणि डॅश काय ठेवायची, नेहमी या दोघांच्या मध्ये. कोण आहे डॅशवर, हायड्रोजन. सो हा आहे तुमचा बॅक साईड अटॅकचा प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ बॅक साईड अटॅक, प्रोडक्ट ऑफ बॅक साईड अटॅक. आता मला सांगा, बॅक साईड अटॅक म्हणजे कसला प्रोडक्ट असणार आहे, हा इन्वर्जन. कसा असणार, इन्वर्जन, म्हणजे याची कॉन्फिग्युरेशन जी आहे
त्याची बरोबर उलटी असणार, कॉन्फिग्युरेशन इन्वर्ट होते म्हणून इन्वर्जन म्हटलं. बघू आपण प्रूफ करायचंय. चला फ्रंट साइड अटॅक करू. आता फ्रंट साइड अटॅक, कार्बोकेटायन आहे, साइड पुसते तिकडची मी. फ्रंट साइड अटॅक आपण कोण आहे, सी एच थ्री, सॉरी कार्बोकेटायन काढायचं आहे ना. सो इथिन कार्बोकेटायन प्लेनर असल्यामुळे सगळे प्लेन मध्ये काढायचे, सगळे बॉन्ड्स काढायचे, नो वेज नो डॅश. हायड्रोजन कार्बोकेटायन ओ एच मायनस आपला न्यूक्लियोफाइल पुढून अटॅक करणार. सो बघा सी एच थ्री इथे ब्रोमिन प्लेन मधून गेलाय, सो ओ एच पण प्लेन मधून, आणि फ्रंट साइड अटॅक असल्यामुळे तुमच्या राईट हँड साइडला आला. बाकी काय असतं, याला लागून हायड्रोजन आणि इकडे इथिन. वेज आणि डॅश वरची जी काही सबस्टन्स आहेत, म्हणजे वेज वरती इटी आहे, डॅश वरती हायड्रोजन आहे, मी बदलत नाही. बघा वेज वरती इटी, डॅश वरती हायड्रोजन. फक्त बॅक साइड अटॅक आला हा मॉलिक्यूल असा पलटतो, आणि फ्रंट साइड अटॅक असेल तर हा मॉलिक्यूल आहे तसा असतो. चला हा काय फ्रंट साइड अटॅकचा प्रोडक्ट, आणि ह्याला म्हणते मी सेम कॉन्फिग्युरेशन, नो चेंज किंवा सेम कॉन्फिग्युरेशन. बाकी स्पेलिंग बघा. आता हे प्रूफ करूया. आर एस कॉन्फिग्युरेशन मी सांगितलं तुम्हाला कसं काढायचं, येत नसेल कळालं बघा. कार्बन ऍटम चारही बॅलन्सीज वेगळ्या असतील तरच आपण आर एस काढू शकतो. बघा चारही बॅलन्सीज वेगळ्या आहेत. आता प्रायोरिटी ठरवायची की सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट कोणाचा आहे, मिथिलचा आहे, ब्रोमिनचा आहे, हायड्रोजनचा आहे का इथिलचा आहे. तर कार्बनला कार्बन लागलाय, इकडे पण कार्बनला कोण आहे, कार्बन आहे, खाली हायड्रोजन आहे आणि ब्रोमिन आहे. सो ब्रोमिन ऍटमचा वेट सगळ्यात जास्त असणार, सो एक नंबर इथे दिला. आता इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, पण इथे सी एच थ्री आहे आणि इथं कोण आहे, सी एच टू सी एच थ्री आहे. सो हा बल्की आहे, थर्ड नंबर हा असणार आहे, आणि हायड्रोजन काय आहे तुमचा फोर्थ प्रायोरिटी. चला रोटेट करा, वन पासून कुठे जायचं, टू कडे, आणि टू पासून थ्री, आणि थ्री पासून फोर. सो हे घड्याळाप्रमाणे फिरतंय, क्लॉक वाईज रोटेशन आहे. सो क्लॉक वाईज आल्यामुळे कॉन्फिग्युरेशन काय झाली याची, आर क्लॉकवाईज असेल तर कॉन्फिग्युरेशन आर झाली तुमच्या रिएक्टंटची. आता बॅक साइड आणि फ्रंट साइडचं बघा. चला आधी फ्रंट साइडचं काढूया. बघा पहिली प्रायोरिटी असणार ऑक्सिजनला, कार्बनला लागलाय कार्बन कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, पहिली ऍटम घ्यायचे. सो बल्की कोण आहे, ऑक्सिजन. मोर मॉलिक्युलर वेट कोणाचं आहे, ऑक्सिजनचं, परत इथिलचं, त्याच्यानंतर मिथिलचं, आणि फोर्थ कोण आहे, हायड्रोजन. रोटेट करा वन पासून टू कडे, टू पासून थ्री कडे, आणि मग फोर कडे. क्लॉकवाईजच आहे, बघा घड्याळासारखाच फिरतोय हा तुमचा एरो सुद्धा. सो दिस इज ऑल्सो आर, रिएक्टंट पण आर आणि प्रोडक्ट पण आर, सो सेम कॉन्फिग्युरेशन. सो आपल्याला फ्रंट साइड अटॅक नेहमी सेम कॉन्फिग्युरेशन देतो. आणि बॅक साइड अटॅक बघा, आता कुठली प्रायोरिटी असणार, पहिल्यांदा ओ एच, पहिला ओ एच आहे बघा, तिथं पण पहिला ओ एच दिलाय. दुसरा कोण असतं, इथिल. तिसरा कोण आहे, मिथिल. आणि चौथा कोण आहे, हायड्रोजन. आता रोटेट करा वन पासून टू कडे, टू पासून थ्री कडे, थ्री पासून फोर कडे. सो काय झालं बघा, हे उलट घड्याच्या उलट्या दिशेने फिरायला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज झाल्यामुळे कॉन्फिग्युरेशन काय झाली, एस. क्लॉक असेल तर आर, अँटी असेल तर एस. बघा रिएक्टंट आर होता, प्रोडक्ट एस झाला. सो आपण काय म्हणतो, बॅक साइड अटॅकने इन्वर्जन प्रोडक्ट दिला आणि फ्रंट साइड अटॅकने सेम कॉन्फिग्युरेशनचा प्रोडक्ट दिला. आता बघा एकाच रिएक्शनचे तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटले, एक सेम कॉन्फिग्युरेशन आणि एक इन्वर्जन. एक कोण भेटलाय, आर भेटलाय, आणि एक एस भेटलाय. आर आणि एस ह्या दोघांच्या पेअरला सुद्धा आपण म्हणतो इनॅन्शियोमर्स. काय म्हणतो, इनॅन्शियोमर्स. जसं आपण डी एल बघितलेलं, डी सुद्धा, डी एल सुद्धा काय कॉन्फिग्युरेशन आहे, एक नॉमेनक्लेचरची मेथड आहे. सो आपण डी आणि एल किंवा आर आणि एस हे दोघांना काय म्हणतो, इनॅन्शियोमरचे पेअर म्हणतो. पण आता बघा एकाच बीकर मध्ये तुम्हाला आर पण भेटला आणि एकाच बीकर मध्ये तुम्हाला एस पण भेटला, याचा अर्थ हे दोघे काय झाले, रॅसिमिक मिक्सचर झाले. लक्षात येत आहे, जसं की आपण डी आणि एल दोन्ही एका बीकर मध्ये घातले की ऑप्टिकली इनॅक्टिव्ह रॅसिमिक मिक्सचर बनत होतं, एक्झॅक्टली तसंच जेव्हा एकाच बीकरमध्ये तुमचा एस पण बनतोय आणि आर पण बनतोय, याचा अर्थ तुमचे इनॅन्शियोमेरिक पेअर जे आहे ते एकाच बीकरमध्ये आलं, एक आर आहे एक एस आहे, हे एकत्र आल्यामुळे आपण काय म्हटलं, यांना
दिस इज रैसिमिक रैसिमिक मिक्सचर. सो अपन कंक्लूड काय करू शकतो, SN1 मेकॅनिझम गिव्स राइज टू रॅसिमायझेशन प्रोडक्ट. प्रोडक्ट कसा याचा रॅसिमिक आहे. आणि आठवत असेल तर बघा, SN2 मेकॅनिझम जो लास्ट पार्ट मध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये प्रोडक्ट कसा होता, ओनली इन्वर्जन, फक्त बॅकसाइड अटॅक असतो त्याच्यामध्ये. सो ओनली इन्वर्जन. आणि SN1 मध्ये काय आहे, बोथ बॅकसाइड एज वेल एज फ्रंट साइड. सो इन्वर्जन आणि सेम कॉन्फिग्युरेशन एकत्र आले लीड्स टू रॅसिमायझेशन. ओके, बोर्ड रफ करूया आणि याच्या काही फीचर्स लिहूया. पहिला पॉइंट मला सांगा, तुमची ही जी प्रोसेस होती टर्ड ब्युटीन ब्रोमाइड, काय झालं स्टेप 1 मध्ये, बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे हा बॉन्ड इकडे हेटरोलायटिकली क्लीव झाला, दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमिनने घेतले म्हणजे हेटरोलायटिक क्लीवेज झालं याचं. आणि काय बनलेलं, रिव्हर्सिबल स्लो प्रोसेस गिव्स कार्बोकेटायन. बरोबर आहे. प्लस बाहेर कोण आहे तुमचा लिव्हिंग ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमाइड आयन, ही तुमची फर्स्ट स्टेप होती. आणि सेकंड स्टेप काय होती, कार्बोकेटायन की जो प्लेनर आहे SP2 हायब्रिडाइज आहे त्याच्यावरती OH- बॅकसाइड अटॅक पण करू शकतो आणि फ्रंट साइड बॅकसाइड अटॅक पण करू शकतो आणि फ्रंट साइड अटॅक पण करू शकतो. आणि तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटणार जे रॅसिमिक मिक्सचर असतं. ही प्रोसेस काय, ही स्टेप आहे फास्ट. दोन प्रोडक्ट भेटतात तुम्हाला, जे की जर फुडून झाला तर OH इकडे लागेल आणि मागून झाला तर OH या साईडला लागेल. बट याच्यामध्ये तुमचा कार्बन कायरल नाही आहे, सो हे दोन्ही प्रोडक्ट तुमच्यासाठी सेमच असतील. ओके, गॉट इट. बट कायरल असेल तर मी तुम्हाला दाखवलं आत्ताच एक एक्झाम्पल घेऊन रॅसिमिक मिक्सचर तयार होतं. मी मुद्दामून लिहिलंय फीचर्स बघायचे. पहिला फीचर आहे की SN1 मेकॅनिझम इज टू स्टेप प्रोसेस ऑर टू स्टेप मेकॅनिझम. टू स्टेप प्रोसेस, दोन स्टेप होता त्याच्यामध्ये. स्टेप 1 मध्ये काय होत असत, बॉन्ड ब्रेकिंग. आणि स्टेप 2 मध्ये काय होत असत, बॉन्ड फॉर्मेशन. बरोबर आहे. त्याच्यातली जी स्टेप 1 आहे ती तुमची स्लो आहे आणि स्टेप 2 आहे ती फास्ट आहे. सो स्टेप 1 इज स्लो अँड रिव्हर्सिबल अँड स्टेप 2 इज फास्ट. सेकंड फीचर मी काय देऊ शकते बघा याच्याबद्दल, द इंटरमिजिएट फॉर्म, जो हा कार्बोकेटायन आहे त्यालाच आपण इंटरमिजिएट म्हणतोय. कसा बनला हा, जेव्हा आपला ब्रोमिन लिव्हिंग ग्रुप जेव्हा सोडून गेला तेव्हा आपला कार्बोकेटायन बनलाय. म्हणजेच इंटरमिजिएट किंवा 3 डिग्री इंटरमिजिएट म्हणा, 3 डिग्री इंटरमिजिएट इज ओके वेट असेल ना, इंटरमिजिएट इज 3 डिग्री कार्बोकेटायन. इंटरमिजिएट इज 3 डिग्री कार्बोकेटायन फॉर्म बाय, कसा तयार झालाय, फॉर्म बाय हेटेरो लायसिस. फॉर्म बाय हेटेरोलायसिस. हेटेरोलायसिस म्हणजे काय, एक बॉन्ड जेव्हा दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमिनच घेऊन जाईल, एक बॉन्ड तुटेल आणि दोन्ही इलेक्ट्रॉन जेव्हा ब्रोमिनच फक्त घेऊन जाईल तेव्हा म्हणायचा हेटेरोलायसिस. सो इंटरमिजिएट इज 3 डिग्री कार्बोकॅटायन फॉर्म बाय हेटेरोलायसिस. म्हणजेच काय, दॅट इज बाय रिमूव्हल ऑफ Br- लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुमचा 3 डिग्री कार्बोकॅटायन बनलाय. आणि 3 डिग्री कार्बोकॅटायन बद्दल जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही सांगू शकताय की हायब्रिडायझेशन इज SP2 अँड ज्योमेट्री इज प्लेनर. थर्ड बघा तुम्ही काय म्हणू शकताय, द इनकमिंग न्यूक्लियोफाइल दॅट इज OH- कॅन अटॅक, OH- कॅन अटॅक फ्रॉम बॅकसाइड as well as front side. दोन्ही साइड ना तुमचा
न्यूक्लियोफाइल अटैक करू शकतो। फोर्थ पॉइंट आणखीन काय म्हणू शकता तुम्ही? फ्रंट साइड अटैक। फ्रंट साइड अटैक ऑफ न्यूक्लियोफाइल म्हणजे स्कोर OH माइनस ऑन काइरल कार्बन। कार्बन एटम जर कायरल असेल आणि तुम्ही फ्रंट साइड अटैक केला तर फ्रंट साइड अटैक ऑफ OH माइनस ऑन कायरल एटम गिव्स, फ्रंट साइड अटैक कसं देतो? सेम कॉन्ट्रीब्यूशन प्रोडक्ट, सेम कॉन्ट्रीब्यूशन प्रोडक्ट व्हाइट। आणि काय होतंय? बॅकसाइड अटैक, बॅकसाइड अटैक गिव्स इन्वर्जन प्रोडक्ट। बॅकसाइड अटैक झाला तर कसा प्रोडक्ट असतो? इन्वर्जन प्रोडक्ट, दैट इज रॅसिमायझेशन। याचा अर्थ काय होईल आपल्या प्रोडक्टचं? रॅसिमायझेशन एंड ओवरऑल प्रोडक्ट इज हेन्स ऑप्टिकली इनएक्टिव। रॅसिमायझेशन झाल्यामुळे आपला ओवरऑल प्रोडक्ट झाला ऑप्टिकली इनएक्टिव। सो ही होती तुमची SN1 मेकॅनिझम। लास्ट पार्ट मध्ये आपण बघितलं SN2 मेकॅनिझम। नेक्स्ट पार्ट मध्ये ह्या दोघांना आपण कंपेयर करायचं आहे। आता जवळपास तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण SN1 म्हणतोय ह्याला कसं लिहू शकता तुम्ही? सबस्टिट्यूशन, एस म्हणजे सबस्टिट्यूशन, एन म्हणजे न्यूक्लिओफिलिक आणि वन म्हणजे काय आहे? युनिमॉलिक्युलर। SN2 ही बायमॉलिक्युलर रिएक्शन होती। SN2 जरी असेल तरी वन स्टेप प्रोसेस आहे, बॉन्ड फॉर्मिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियसली होत असतं। SN1 आहे बट ही टू स्टेप प्रोसेस आहे, एका ह्याच्यात बॉन्ड तुटतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये बॉन्ड बनतो। इथे आपला SN1 चा पोर्शन संपला। लास्ट पार्ट मध्ये आपण SN2 कंप्लीट केले आणि नेक्स्ट पार्ट मध्ये ह्या दोन्ही रिएक्शन आपण कंपेयर करून शिकायचं। जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये। थँक्यू सो मच।